उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। रतन टाटा यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार, सकाळी 10 ते दुपारी 3:30 पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार। रतन टाटा विजन आणि उच्च नैतिकतेचा असलेले उद्योगपती नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली, तर नैतिकता जपणारे उद्योगातले नेतृत्व हरपलं, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सह्याद्री अतिथिगृहात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, उद्योजक रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजही घोषणांचा पाऊस पडण्याचा अंदाज। महाविकास आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा वाढला, दसऱ्यापर्यंत मवियाचे उमेदवार जाहीर होणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांची माहिती।